रुटीनली आपण जेव्हा ब्लड चेक करायला देतो त्यामध्ये बरेचसे पॅरामीटर्स येतात. साधारण 23 पॅरामीटर्स आपण चेक करतो जेव्हा आपण नॉर्मल ब्लड चेक करायला जातो, म्हणजे सीबीसी म्हणतात ज्याला. त्यामध्ये आपल्याला डिफरेंशियल डब्ल्यूबीसी काउंट म्हणजे पांढऱ्या पेशींचा टोटल आकडा आणि त्याच्याबरोबर 5 खाली त्याचे सबटाइप्स दिलेले असतात. त्या सबटाइप्स मध्येच आपल्याला इओसिनोफिल्स याची व्हॅल्यू दिलेली असते. जेव्हा तुम्ही नॉर्मल रुटीन टेस्ट करायला जाता जसं हिमोग्लोबिन, प्लेटलेट्स आणि व्हाईट ब्लड पेशींचा प्रकार आहे, त्यातच आपल्याला इओसिनोफिल टेस्ट करता येते. त्याही पेक्षा अजून अडिशनल टेस्ट म्हणजे ऍब्सोल्यूट इओसिनोफिल काउंट. याचा अर्थ असा की याच्यामध्ये एक्झॅक्ट नंबर ऑफ इओसिनोफिल्स तुमच्या बॉडीतल्या किती आहेत त्या कळतात. सो आपण दोन पद्धतीने करू शकतो, एक तर रुटीन सीबीसी जे आपण चेक करतो ज्याला हिमोग्राम म्हणतो आपण, किंवा ऍब्सोल्यूट इओसिनोफिल काउंट आपण करू शकतो ज्याने आपल्याला इओसिनोफिल्सचं प्रमाण कळतं शरीरामध्ये. नॉर्मली इओसिनोफिल्स बॉडीमध्ये वाढण्याचं प्रमाण ज्या ज्या गोष्टींमध्ये असतं, ज्याचा अर्थ ऍलर्जी किंवा डर्मॅटायटिस, अशा डॉक्टर्स कडून आम्हाला जास्त करून रिक्विजिशन असं येतं की यांचं इओसिनोफिल्स पेशंट केलं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये त्वचेचे काही आजार, ऍलर्जीच्या काही टेस्ट, म्हणजे खूप सतत शिंका येणं, म्हणजे सर्दी नसताना सुद्धा फक्त सकाळी उठून 2-3 शिंका येणं, जसं की ऍलर्जी मध्ये बघू शकतो आपण, किंवा डर्मॅटायटिस म्हणजे स्किनला काही ऍलर्जी असेल तर, किंवा काही लहान मुलांमध्ये पॅरासिटिक इन्फेक्शन असतात म्हणजे जंताचं जे प्रमाण असतं त्याच्यामुळे पण इओसिनोफिल्स वाढतात. तेव्हाही आपल्याला जर डायरेक्टली जंत तपासता आपल्याला येणार नसतील तर आपण ते करू शकतो. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे काही काही कॅन्सर मध्ये सुद्धा इओसिनोफिल्सचं प्रमाण वाढतं, अशा वेळेला आपण इओसिनोफिल्स करायला सांगतो, स्पेशली जेव्हा आपण ऍलर्जी किंवा इन्फेक्शन सस्पेक्ट करत असतो त्यावेळेला. पांढऱ्या पेशी जर आपण पूर्ण पांढऱ्या पेशींचं प्रमाण आपण साधारण 4000 ते 11000 पर मायक्रोलिटर असं देतो, आणि त्याच्या पर्सेंटेज मध्ये म्हणजे टक्क्यांमध्ये आपण बाकीच्या पेशींना डिवाइड करतो 5 मध्ये. त्यात इओसिनोफिल्सचं प्रमाण साधारण 1 ते 5 या रेंजमध्ये, 1 ते 5% असं आपण ठरवतो. आणि त्याचा ऍब्सोल्यूट, ऍब्सोल्यूट म्हणजे किती ऍक्च्युली एका ML ब्लड मध्ये किती, तर साधारण 500 पर मायक्रोलिटर एवढं इओसिनोफिल्सचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये असतं. हाय इओसिनोफिल्स म्हणजे ऍब्सोल्यूट इओसिनोफिल काउंट मोर दॅन 500, म्हणजे 500 पेक्षा जास्ती जर बॉडीमध्ये इओसिनोफिल्स वाढल्या तर त्याला आपण इओसिनोफिलिया असं म्हणतो. त्यातून 2-3 गोष्टी नॉर्मली आपण समजू शकतो. त्याच्यातली पहिली म्हणजे ऍलर्जी असू शकते, बरोबर आहे, कोल्ड हे कारण असू शकतं, कारण खूप साऱ्या लोकांना कुठल्या तरी धुळीची कशाची तरी ऍलर्जी असते आणि त्यांना सतत शिंका येतात, किंवा कुठल्या तरी जिथे सतत टच केलं हाताला किंवा पायाला ज्या गोष्टींनी टच होतं आणि त्यांना ती सहन होत नाहीये किंवा त्याची ऍलर्जी आहे, अशा कंडिशन मध्ये इओसिनोफिल्स वाढू शकतात. तो इओसिनोफिलिया आपण ऍलर्जी किंवा इन्फेक्शन याच्याशी कोरिलेट करू शकतो. नॉर्मली आपण 500 पेक्षा जास्ती म्हणजे इओसिनोफिलिया असं जरी म्हणत असतो तरी सुद्धा त्याचा प्रकार 2 मध्ये डिवाइड केलाय, प्रायमरी इओसिनोफिलिया आणि सेकंडरी इओसिनोफिलिया. म्हणजे प्रायमरीली याचा अर्थ तुमच्या बॉडीमध्ये जिथे शरीरामध्ये जिथे रक्त तयार होतं तिथूनच खूप जास्ती प्रमाणात इओसिनोफिल्स तयार होतात. त्याचं कारण खूपदा कॅन्सर असं असतं किंवा कर्करोग, जो आपल्या रक्ताचा कर्करोग असतो ते असतं, पण हे खूप कमी प्रमाणात होतं, साधारण 1% लोकांमध्ये ते दिसून येतं. पण तुमच्या शरीरातल्या इओसिनोफिल्स 500 पेक्षा जास्ती, त्यात पुन्हा पुन्हा एकदा आपण त्याच्यामध्ये पण डिव्हिजन करतो की 500 ते 1000, 1000 ते 1500 आणि 1500 पेक्षा जास्ती, म्हणजे माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर, अशा 3 पद्धतींमध्ये आपण त्यांना प्रकारात डिवाइड पुन्हा एकदा डिवाइड करतो. तर 1500 पेक्षा जास्ती जेव्हा इओसिनोफिल काउंट तुमच्या बॉडीमधला जातो तेव्हा आपल्याला थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे की हे कशामुळे होत आहे, कारण आपल्याला जर ट्रीटमेंट घ्यायची गरज असेल तर आपण त्या पॉइंटला चालू केली पाहिजे आणि त्यानंतर त्या कमी झाल्या पाहिजे. सो 1500 पेक्षा जास्ती ऍब्सोल्यूट इओसिनोफिल काउंटचा आकडा जर जात असेल शरीरातला तर थोडंसं काळजीचं कारण म्हणायला पाहिजे. नॉर्मली बॉडीमध्ये इओसिनोफिल्स 1 ते 5 म्हणजे 500 पेक्षा कमी प्रमाणामध्ये असतात.
त्या वाढण्याचं कारणच मुळात काहीतरी ट्रिगर, ट्रिगर म्हणजे कुठला तरी घटक आहे ज्याच्यामुळे आपल्याला शरीरातलं प्रमाण वाढत जातं. सो तो घटक ओळखून तो कमी करणे हे सगळ्यात महत्वाचं भाग असू शकतो. जसं की जंत असणे किंवा काहीतरी ॲलर्जी असते, याची ट्रीटमेंट घ्यायला सुरू केल्यावर आपोआपच शरीरातून इओसिनोफिल्सचं काम कमी होऊ लागतो. आपल्याला वेगळं त्याच्यासाठी काही करावं लागत नाही. जसं आपली सर्दी हळूहळू बरी होते गोळ्या घेतल्यानंतर, तसं ॲलर्जीही हळूहळू कमी व्हायला लागली की तसंच आपल्या बॉडीमधलं इओसिनोफिल काम कमी व्हायला लागतो. आपण त्यासाठी वेगळं काही करू नाही शकत. नॉर्मली इओसिनोफिल्स हे आपल्या बॉडीची प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे, म्हणजे ते बॉडीला बाहेरच्या काही घटकांपासून प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतात. जसं की कशाची तरी ॲलर्जी आहे ती नाही बॉडीला त्यांनी हार्म केलं पाहिजे किंवा बॉडीला डॅमेज नाही झालं पाहिजे म्हणून इओसिनोफिल्स येतात. त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा इओसिनोफिल्स वाढू नयेत यासाठी आपण आपल्याला कुठल्या गोष्टीची ॲलर्जी आहे का किंवा जंत होऊ नयेत, इन्फेक्शन किंवा डर्माटायटिस आपल्याला झाला असेल तर त्याची ट्रीटमेंट वेळच्या वेळी आणि व्यवस्थित घेणं हे महत्वाचं आहे. त्यानेच इओसिनोफिल्स आपल्या कंट्रोलमध्ये राहू शकतात. आपण त्याचं प्रमाण योग्य ह्याच्यामध्ये ठेवू शकतो, जे म्हणजे 1 ते 5 मध्ये मेंटेन करू शकतो. प्रमाण जास्त झाल्यास आपल्याला काही बॉडीमध्ये म्हणजे खाज येणे किंवा लाल हे होणे असं होऊ शकतं. ते कमी होण्यासाठी आपण जो ज्या कारणामुळे इओसिनोफिल्स वाढतात ते कारण कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो.